नमस्कार टिपिकल इंडियन मास्टर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे याच्यातर्फे तीस सप्टेंबर दोन हजार वीस रोजी एक निवेदन प्राप्त झालेले आहे ते निवेदन इयत्ता बारावीचा पुनर्रचित अभ्यासक्रमाचा मूल्यमापन आराखडा या संदर्भात शिक्षकांना प्रशिक्षण देण्याबाबत हे निवेदन आहे हे प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात येणार आहे आणि हे प्रशिक्षण घेणे सर्व उच्च माध्यमिक शिक्षकांना अनिवार्य करण्यात आलेले आहे या प्रशिक्षणासाठी सर्व महाविद्यालयातील शिक्षकांना ऑनलाईन पद्धतीने नावनोंदणी करून घेणे आवश्यक आहे तसेच शिक्षकांनी नाव नोंदणी करण्यासाठी मंडळाच्या इवॅल्युएशन डॉट एम एच डॅश एच एस सी डॉट ए सी डॉट इन या वेबसाईटवर विहित प्रपत्रात फॉर्म भरणे आपली माहिती भरणे एक ते आठ ऑक्टोबर दरम्यान ही माहिती भरण्याचा कालावधी देण्यात आलेला आहे तर प्रशिक्षणार्थी माझे जेवढे शिक्षक बंधू भगिनी आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी एवढ्या गोष्टीसाठी बनवत आहे की ही माहिती भरताना आपल्याला आपला स्वतःचा फोटो जे पी ई जी किंवा जे पी जी फॉर्मॅटमध्येच अपलोड करावा लागतो तसेच आपली सहीसुद्धा स्कॅन करून अपलोड करायची आहे आपला फोटो आणि सही या दोन्ही गोष्टी आपल्याला तिथं ऑनलाईन नोंदणी करताना स्कॅन करून अपलोड करायच्या आहेत परंतु त्यासंबंधी फोटो आणि जी सही आहे ती एका विशिष्ट साईजमध्येच असावी असं सांगण्यात आलेलं आहे म्हणजे जास्तीत जास्त ती दोनशे छप्पन के बी असावी जर जास्त के बी साईज असेल तर तो, तो फोटो किंवा ती सही अपलोड होणार नाही असं इथं सांगण्यात आलेलं आहे नाव नोंदणी करताना बरीचशी माहिती माझी शिक्षक बंधू भगिनी सर्व काही भरू शकतात परंतु काही जणांना कदाचित हे फोटो स्कॅन करणं आणि सही स्कॅन करून ती एवढ्या साईजमध्ये कशी असावी हे कदाचित जमणार नाही म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यासमोर ही माहिती कशी करायची फोटो कसा स्कॅन करायचा आणि सही कशी स्कॅन करायची याबद्दलची एक माहिती देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा इतर आपल्या शिक्षक बंधू भगिनींना शेअर करा उदाहरणासाठी एक फोटो आणि कागदावर केलेली सही मी आपल्यासमोर क्रॉप करून दाखवणार आहे की ज्याची साईज दोनशे छप्पन कीबीपेक्षा कमी येईल त्यासाठी अगोदर प्रत्यक्षात आपण त्या फोटोच्या आणि सहीच्या प्रत्यक्षात साईजला पाहून घेऊया हा फोटो मी सलेक्ट करतो याची साईज इथं लक्षात घ्यावी तुम्हाला किती आहे ते डिटेल्समध्ये पाहिल्यावर त्याची साईज कळून जाईल या फोटोची जी साईज आहे ती आठ पॉईंट अठ्ठावन्न एम बीची आहे एवढी मोठी चालणार नाही आपल्याला फक्त दोनशे छप्पन के बी पाहिजे केबीमध्ये पाहिजे ते पण आणि ही मॅक्झिमम म्हणजे यापेक्षा लहान साईज पाहिजे आपल्याला म्हणजे इथं एम बीमध्ये आहे म्हणून एवढा मोठा साईजचा सा फोटो नाही चालणार आणि ह्या साईनचा पण फोटो जो काढलेला आहे त्याची पण साईज पाहून घ्या डिटेल्समध्ये पाहिल्यावर याची पण साईज इथं आपल्याला दिसून येते एकशे एक्केचाळीस एम बी हीसुद्धा आपल्याला त्या फॉर्मॅटमध्ये चालणार नाही याचीसुद्धा साईज दोनशे छप्पन के बीपेक्षा कमी असावी चला तर मग आपण ही साईज या फोटो आणि साई सहीची ही जी साईज आहे ती कमी कशी करायची आणि कशा पद्धतीनं तुम्हा ते पाहूया त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील प्लेस्टोरमध्ये जायचं आहे प्लेस्टोरमध्ये एक ॲप्लिकेशन आपल्याला इथं डाउनलोड करून घ्यायचं आहे त्या ॲप्लिकेशनचं नाव आहे क्रॉप माय पिक पहिलेच ऑप्शन मिळेल तुम्हाला त्याला इन्स्टॉल करा छोट्या साईजचा आहे वन पॉईंट सिक्स एम बीचा ॲप्लिकेशन आहे खूप लवकर इन्स्टॉल होऊन जाईल आणि इन्स्टॉल झाल्यावर त्याला ओपन करायचं आहे ओपन केल्यावर एक इंटरफेस दिसेल तुम्हाला त्याच्यात सेंटरला एक व्हाईट सर्कल दिसेल त्यामध्ये क्रॉप नावाचा ऑप्शन दिसेल तुम्हाला तिथं क्लिक करायचं आहे आणि परमिशन अलाऊ करायचं आहे आपल्या फोनमधील फोटो मीडियाला असेस करण्यासाठी परमिशन द्यायचं आहे त्यांना आणि लगेच तुम्हाला गॅलरी फाईल मॅनेजर हे ऑप्शन दिसायला मिळतील तुम्ही कुठूनही फोटोला सिलेक्ट करू शकता गॅलरीमधून मी फोटो सिलेक्ट करत आहे आपण प्रत्यक्षात सुरुवातीला सही केलेल्या पेजला क्रॉप करूया अशा पद्धतीनं तुम्हाला ऑप्शन मिळत तिथं क्रॉप करण्याचं आणि तुम्ही हवी तेवढी साईज इथं क्रॉप करू शकाल आणि तुम्हाला असं वाटलं की हे योग्य आहे आता एवढी साईज मग आता तुम्ही याला क्रॉप करणार त्यावेळेस इथं क्रॉपचं साईन दिसते तिथं क्लिक करायचं आहे क्रॉप झाली तेवढी इमेज आणि नंतर सेव बटनवर क्लिक करायचं आहे सेव बटनवर क्लिक केल्यावर बटन इथं फॉर्मॅट मिळतील आपल्याला पाहायला जे पी जी फॉर्मॅट आपल्याला चालतो याच फॉर्मॅटमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की आपला जो फोटो आणि सही असेल ती याच फॉर्मॅटमध्ये असावी म्हणून जे पी जी फॉर्मॅटला सलेक्ट करायचं खाली क्वालिटी नावाचं ऑप्शन मिळतं आहे तिथं ही क्वालिटी थोडीशी कमी करा पन्नास टक्क्यावर आणलं तरी चालेल ओके करायचं आहे म्हणजे तुमचा जो क्रॉप केलेला सहीचा नमुना होता तो सक्सेसफुली सेव्ह झालेला मिळेल तुम्हाला तुम्ही तिथं ओपन इन गॅलरी आणि असे ऑप्शन मिळतील तर तुम्ही त्याला ओपन करू शकाल तिथूनच ओपन इन गॅलरी केला तर तुमचा तो क्रॉप झालेला आता तो जो फोटो होता सहीचा तो तुम्हाला पाहायला मिळेल आणि प्रत्यक्षात त्याची आता तुम्ही साईजही चेक करू शकता की ती काय झालेली आहे आता त्याची साईज इथं पाहू शकाल तर त्याची साईज आहे सत्तेचाळीस के बी फोर्टी सेवन के बी एवढी साईज झालेली आहे आपल्याला अपेक्षित होतं दोनशे छप्पनपेक्षा कमी तर सत्तेचाळीस के बीमध्ये आहे ही सहीचा नमुना योग्य झालेला आहे अशा पद्धतीने तुम्ही इथं सहीला क्रॉप करून विशिष्ट साईजमध्ये बनवलेलं आहे त्याच पद्धतीनं आपण फोटोलासुद्धा क्रॉप करणार आहोत ॲप्लिकेशन ओपन केल्यावर क्रॉप ऑप्शनला क्लिक केल्यास गॅलरीमधून आपण फोटो सिलेक्ट करायचा आहे ज्या फोटोची साईज आपण ऑलरेडी पाहून ठेवली होती त्या फोटोला इथं पाहूया या फोटोची साईज सत्तेचाळीस एम बीच्या जवळपास होती आता याला क्रॉप करत आपल्याला दोनशे छप्पन के बी पेक्षाही कमी साईजचं बनवायचं आहे म्हणून याला मी क्रॉप करणार आणि क्रॉप करताना एवढं लक्ष द्यायचं की आपल्याला पासपोर्ट साईजमध्ये ठेवायचं आहे म्हणून आकार असा बनवा की तो पासपोर्ट साईज फोटो दिसेल क्रॉप केल्याच्यानंतर इथं क्रॉप बटनवर क्लिक करायचं आहे क्रॉप प्रोसेस पूर्ण होऊन जाईल इथं सेव्ह बटनवर क्लिक करा क्वालिटी इथं फोटो थोडा मोठ्या इथे फोटो थोड्याशा मोठ्या साईजमध्ये असल्या कारणानं क्वालिटी थोडीशी कमी ठेवायची आपल्याला मागच्या वेळेस साईनसाठी पन्नास ठेवली होती त्यापेक्षाही कमी ठेवा इथं तीस जवळपास ठेवली तरी चालेल आणि जे पी जी या फॉर्मॅटला सलेक्ट करायचं तुमचा फोटो सेव्ह होऊन जाईल तिथूनच तुम्ही ओपन इन गॅलरी ऑप्शनला टिक करून ओपन कराल व्ह्यू फोटोजमध्ये जाऊन आणि तिथं तुम्ही तुमच्या आता जो फोटो आपण क्रॉप केला आहे त्याची साईज इथं पाहू शकाल डिटेलला सिलेक्ट करून तर याची साईज इथं लक्षात येत आहे तुमच्या तर ती साईज म्हणली आहे एकशे पंच्याहत्तर के बी ही पण आपल्या दोनशे छप्पन के बीच्या लिमिटपेक्षा कमी आहे म्हणजे ही एक्सेप्टेड साईज आपल्याला प्राप्त झालेली आहे अशा पद्धतीनं आपण फोटो आणि साय साईन या दोघाचं क्रॉप करू शकाल मोबाईलमध्ये आणि आपण की ऑनलाईनची जी प्रोसेस आहे रजिस्ट्रेशन करण्याची ह्या प्रोसेसला पूर्ण करा